चालले जाईल अकरा आता पहिले पटापट काम करून घेतो स्वयंपाक स्वयंपाक बनवून घेतो तर काय काय बनवावं लागेल पटापट जेवढं बनवून होईल तेवढं आणि बाकीचं राहीन पुरागिरा काढणं तर काढून घेजा मग तुम्ही आरामात स्वयंपाक काय आतापासून काय बनवत राहू दे आरामात बनवून मी बनवतो बनुण नाही बनवून घेतो सांगून द्या कायची भाजी बनवा लागेल अहो आता तू म्हणतो स्वयंपाक बनवतो अकरा वाजेपर्यंत मग कधी तयारी करशील ना कधी जाशील घरी झालेच तुले बारा एक वाजून जाईल आणि गाड्या गुळ्याही भेटले पाहिजे वेळेवर तर मी म्हणतो राहू दे तू स्वयंपाकाचं राहू दे घाईनोक कर तयारी कर आणि टाईम भेटन तर कर्ज नाहीतर तर राहू दे ज करतो मग मी आहे आणि रिंकू तर येऊनच राहिली मग रिंकू आहे तयारी काय बात होती आई काय टाईम लागते तयारी करायला पॅकिंग गिकिंग तर रात्रीच करून ठेवले जास्त पॅकिंग नाही आहे फक्त एक साडी घेऊन जाईल रात्रभर राहील आणि दुसऱ्या दिवशी येऊन जाईल आजी आजी लवकर ये बाहे राजी। ले, पाईशे पाईशे <laughs> आजी काय झालं रे काय झालं पैसे किशे पाहिजे काय आता नाही आजी पैसे नाही पाहिजे मले कोणाची बॅग होय बाबा कोणाची बॅग घेऊन आला तो हा चोरून घेऊन आली काय बॅग नाही ना आजी चोरून काय आनंद बॅग आत्याची बॅग होय ना आली ना आत्या काय बोलता आत्या आली अन मामाजी अम्मा बाई परी आली हो नाही आली ना <laughs> गण्या बॅग खाली ठेव ना खाली ठेव रिंकू जवळ जवय कुठे आई परीचे पप्पा नाही आले त्याच्या बहिणीनं येऊन नाही त्याला तू म्हणे रक्षाबंधनच्या दिवशी तिकडे जात म्हणे सासूरवाडीत अन मी कोणाला बांधू म्हणे राखी हा काय तर राखी बांधून घेते तु यासोबत हो तो मी तसंच म्हटलं त्याले बांधून घ्या म्हणून राखी अन चला म्हणू सोबत जाऊ तर त्याची बहीण नाही म्हणे जाऊच नको म्हणे तू म्हणे आज माया घरी जेवण खाऊन सगळं माझ्याच घरी आहे म्हणे तू जाऊच नको म्हणे तू जर गेला तर मी बोलणार नाही म्हणे तु यासोबत अशी म्हणत होती ते मग म्हणे ठीक आहे म्हणे नाही जात म्हणे मी पाठवून देतो म्हणे रिंकूले मग म्हटलं ठीक आहे म्हटलं नाही म्हणते म्हटलं तर थांबून जा नाही तर मग आणखी परी चाले रागायला असताना पाय बाय ऐकत नाही भाऊ माय नाही ऐकत वहिनीचंच ऐकते असं म्हटलं असतं ना म्हणून म्हटलं राहू द्या म्हटलं आता तुमची बहीण म्हणून राहिली थांबून जा थांबून जा तर थांबून जा म्हटलं तुम्ही येतो म्हटलं मी एक दोन दिवसानं

मी काय वाजताच्या हा काय म्हणून लवकर पोहोचल्या तुम्ही लवकरच आल्या हो डायरेक्ट बसाय ना ते थांबत नाही बस ना मग चार था आ, हो, ना था आ, ना मंग आ, हो हो आता आली ना रिंकू काय म्हणते तू तयारी कर चालली जाय मग आई हो, पहिले चहा नाश्ता बनवतो मग तयारी बरं बरं जाय मग बनवून घे चहा नाश्ता बनवून घे अन कर मग तुझी तयारी स्वयंपाकाचं पाहिजे मग आम्ही हो हो बसा मग ताई तुम्ही अहो वैनी कुठं जाऊन राहिले कुठं जाऊन राहिले म्हणजे कुठं जाईन आता दिसत नाही का तुम्हाला आरतीचं काय काय माझ्या अच्छा अच्छा राखी बांधायला चालली काय जाय जाय बांधून ये राखी काय म्हणते राखी बांधायला चालली तर हजार दोन हजाराची साडी मागतो मग ते आले हा दोन हजाराची साडी मानतो ना मी आता साडीसाठी मानतो काय मी राखी साडी मांजून पैसे मांजून

पहिले स्वतः घेऊन पा तुम्ही तुमच्या बहिणीले आणि मग मले म्हणजा <laughs> मजाक करून राहिलो रुपा मी मजा करून राहिलो जाय मग बाजू देऊन जाय राखी अन लाग मग स्वयंपाकाले मस्त गोड दोळ पुऱ्या मस्त बनवजो जा। अन जास्त वास्त स्वयंपाक बनवजो येऊन राहिली बाई राखी बांधाले दोन तीन वाजेपर्यंत येतो दादा म्हणे असं असं तुमची बहीण येऊन राहिली नाही म्हणूनच तुम्ही गोड दोड बनवायला लावता गोडधोळ बनवायला लावता म्हणजे आज सण नाहीये काय आज बनवा नाही लागत काय आज सण नाही आहे आणि आज बाई येऊन राहिली तर जास्त वास्त स्वयंपाक बनवजो मस्त पापड भजे वडे सगळंच बनवजो पाय मग असं आहे तू काम जसं तुला माया बहिणीचं नाव ऐकलं तसं तू हे तोंड आपोआप हेकोडं होते ना जास्त तोंड हेकोडं न करू नाही तर तसंच राहीन हेकोडं तोंड माया बहिणीचं नाव घेतल्याबरोबर तू अंगाले काय काटेच येते काय माया परिवार आला म्हणजे तुझ्या तोंडच हे कोडं होते आणि तुझ्या घरचे पाहुणे आले म्हणजे तेव्हा कसं त्या चुलीपर्यंत नेत तिकडे जाऊन चुकल्या करत राहतो फुसूर 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 तेव्हा गोष्टी करणं होते काय आणि माया घरचे कोणी येईन तेव्हा तुझ्या तोंड हे कोडं होते काही म्हटलं काही म्हणून का हो दिन ना दोन हजार रुपये दिन जाय बरं जाय राखी बांधून येतो खीर बनवाले अच्छा दूध आना लागते काय तर मी काय म्हणतो रुपा खीर बनवल्यापेक्षा मस्त बासुंदी बनव ना मग हा बाई येऊन राहिली तर बासुंदी बनव लय दिवस झाले आपण ना बासुंदी नाही खाल्ली ठीक आहे ना ठीक आहे आता तुमची बाई येऊन राहिली तर मी बासुंदी बनवतो पुरणाचं बनवतो कळी बनवतो सगळंच बनवतो आता थांबा तर मला येऊ द्या ना राखी बांधून येऊ द्या मग लागतं मी स्वयंपाक आले कंजूस आता बाई येऊन राहिली तर बासुंदी बनव म्हणते आणि तसं त्याला दूध घेऊन या म्हणा अर्धा प्लेट मग पटकन बांधून जाय मूर्ती सारखी उभी आहे जातो बरोबर जाऊ बाई आलीच नाही दहा वाजून गेले ना जातो। बोरो बोरो हो आई साल ना मग पटकन मामाच्या घरी जाऊ तिथे आणि मग मी मोठ्याच्या घरी जाईन चंदूला राखी बांधायला बरोबर चालले जागा मग तिकडच्या तिकडे हो आई मग आता पटकन जाऊ बाई लवकर आली लवकर नाही तर काय मग आता इच्छा आहे तर लवकर येणे होते गावाले येव हो आता टाइम लागे मले याले बसंत आहे बसा चहा बनवतो मी आ काय ले चहा बनवतो राहू दे ना आता काय चहा आता टाइम आहे का बनू दे ना बाई बनवते ना बनवते चहा घेऊन घे जा बस ना मग अनुराधा काय म्हणते स्वयंपाक बनवून घेजो आता बाई आली तर जेवण करूनच जाईन बरं बरं लागतो ना मी स्वयंपाकाला लागतो पटापटा स्वयंपाक बनवून घेतो स्वयंपाक राहू दे स्वयंपाक नको बनव घरी स्वयंपाक बनवताय मले राखी बांधतो आणि जातो पटकन काय बाई आता राखी बांधाली आली तर काय तशीच जातो काय जा जेवण करून जाजो जेवण करून जाय गेले असती पण आता राणीचे बाबा घाई करून राहिले ना स्वयंपाक बनव स्वयंपाक बनव काय म्हणते राणीचे आता येऊन राहिले राखी बांधायला तर म्हणे जाय म्हणे राखी बांधून येऊन द्या म्हणे पटकन आणि लाग म्हणे स्वयंपाक आले

मस्त फॅमिली फॅमिली सोबत जेवण खावण चांगलं वाटण जेवढे मोठे पाहुणे येईल तर घरी बरं ठीक आहे ना बाई तू म्हणता तसं मग तू याच घरी येतो जेवण करायला नाहीतर आज म्हणत होतो बाईचा स्वयंपाक घरीच बनवतो नाही नाही राहू दे पुढच्या वेळेस एखाद्या वेळेस मधातच ठेवून घेतो जेवण बरं तसं करण मग मधातच बोलावून घेऊन जेवण आले तुम्हाला हो हो बस ना मग राखी बांधून घेतो थांब ना बाई मग पाच मिनिट थांबून जाय हात पाय तुम्ही मी मग बांधतो मला राखी काय नाही नाही अंगणगे झाली सकाळीच आंघोळ झाली मई आतापर्यंत राहतो काय मी भुताडा पण आता राखी बांधून नाहीली तर धून घेतो म्हटलं हात पाय असस धून घ्या मग जाय धून घे राम्या राम्या काय झालं काहून लोटलाय बाई तू आली याच्या पहिले फोनच नाही लावला येऊन राहिली म्हणून हो मी नस लावला पाहिजेन तुले फोन आ तुले तर बहिणीची आठवण येतच नाही 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 बाई तसं नाही आहे आठवण येते ना आठवण येते आता मी तोच विचार करून राहिलो मी म्हटलं मागच्या वर्षी बाई आली नाही म्हटलं राखी बांधाली तर ह्या वर्षी येते का नाही येत त्याचाच विचार करून राहिलो मी काय विचारच करत जाय तू विचारच करत राहत जाय पण असं नाही का फोन पाहिजे बहिणी बोललं पाहिजे बहिणीपेक्षा लहान आहे ना तू हो बाई लहान आहे मी चुकलं माया चुकलो फोन लावायला पाहिजे होता तुले खरंच सांगतो बाई पण तुले पाहून लय खुशी झाली मला लय खुशी झाली ना मी ना विचारही नाही केला का तू येऊन राहिली म्हणून आली ना मी आता झाला ना खुश हो बाई लय खुश झालो मी लय खुश झालो मंदा बाहेर बर बाहेर ये कोण आलो बाय कोण आलं बाई तुम्ही कधी आल्या मी काय पाच मिनिट झाले जाई आली पाणी तोंडच पैसे देतो ना ना शिला नाही आली मी नसते मागे लागली होती येऊ घरी मी म्हटलं जातो म्हटलं अन संध्याकाळपर्यंत येतो म्हटलं वापस काय लिहून नाही लिहित नाही नाही भाई वापस घे काही नाही आता दोन बाद आली ना संध्याकाळी वापस जाशील काय काही वापस नको जो राय आता आठ दहा दिवस राह मग जाऊ हा फोन करून बोलावलं ना मले मला हा फोन तर नाही केला ना आठ दहा दिवस राह म्हणत मी आठ दहा दिवस नाही राहत बाकी बांधव अन चालली जातो वापस माया घरी तू मला तेव्हा राहीन मी आठ दहा दिवस तशी नाही आली ना मायाहून ठीक आहे तुझ्या घरी येईन मग आले पण आता जेवण खाऊन करून हो हो जेवण खाऊन करून जाईल घ्या ताई पाणी पाय देऊन घ्या हा ना द्या आई दादा कुठं आताच इथं होते ना माय मला काय माहिती पाहिजे कुठे जिल्हं प्रकाश तर मी स्वयंपाकघरात आहे स्वयंपाक बनवून राहिले पाय मग आई असं आहे ना दादाचं काम दादाले म्हटलं मी आरतीचं ताट बनवून राहिले थांबा म्हटलं बसा इथं बा राखी बांधून घेतो तर दादाही नाही ऐकत उठपय उठपय होते काय माहीत दादाले माया हाताची राखी बांधायची ऐका नाही आहे इथं मी एवढ्या दुरून आली राखी बांधाले आणि दादा बांधूनच नाही राहिले राखी इकडे तिकडे पळयून राहिले पळून नाही राहिलो मी आलो आलो घे आता राखी सांग मग कुठं बसू खाली बसू वर बसू कुठं बसू सांग <laughs> बस ना दादा कुठे बस बर खालीच बसतो लेखाले आण मग आण बान मग राखे बांधतो ना दादा तुम्हीच इकडे तिकडे पाहून राहिले प्रकाश <laughs> तसाच बसला डोक्यावर रुमाल गिमाल ठेव रुमाल ठेवला तर दुपट्टा ठेव राहू दे नाही काय होते नाही रे ठेवा लागते ना डोक्यावर ला दुपट्टा ठेवा लागते घे हे दस्ती घे ठेव डोक्यावर बर दे आई काय म्हणते बाबाची टोपी टोपी घालून घे नाही नाही टोपी गिपी राहू दे बाबाची टोपी बाबाला पाहिजे टोपी रुमाल देऊन देतो रुमाल टोपी गिपी राहू दे बर गे। <laughs> दादा गिफ्ट द्या ना मला गिफ्ट राखी तर बांधून घे पहिले राखी बांध मंग देतो तुले गिफ्ट काय म्हणजे पहिले राखी बांधून हो पहिले राखी बांध मंग देतो मी काय म्हणते दादा राखी बांध म्हणते मग देतो म्हणते राखी बांधन अन उठून मग <laughs> नाही नाही असा कसा पयन हाय ना तू ये हो। आणि मित्रांनो शुभेच्छा आणि मस्त तुम्ही पण आपापल्या भावाच्या घरी जा राखी बांधा आपापलं गिफ्ट मागा अन कोणाकोणाचे भाऊ दूर आहे आपण जाऊ नाही शकत त्याले मस्त व्हिडिओ कॉल करा अन व्हिडिओ कॉलच्या द्वारे राखी बांधा अन आपल्या भावाला फोन ते करायला लावा चला मग व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण पहा आणखी परत एकदा तुम्हाला सर्वांना आमच्याकडून रक्षा बंधनच्या खूप खूप शुभेच्छा हॅप्पी गिफ्ट तयार आहे मजा करून राहिली होती मी खरंच आली तू साडी घेऊन आता मी काय साडी राखी बांधत असन काय अव नाही लागत काय मग नाही लागत काय बांध मग रिंकू राखी बांध उशीर राहिला वावरात बी जायचं बर टिक्का लावणार रिंकूला टिक्का त्याला

गावनच राहू गावन। दे, दे।, काम ते फिट -फिट दे। ना बरं आहे गाऊन राहू दे नाही राहू दे काय म्हणते लय फिटफिट वाटत असं साडी मध्ये वापरता नाही येत ना सण आहे तर घालून घेते म्हणत होती आजच्या दिवस काय होते काही नाही होत घेणार आहे दोन फाळणं खाय ना मिठाई बाई आता तू चारूनच नाही देत का फक्त पकडू नाही तू खाय अशी म्हणत असत ना घे ना मग चारून देऊन राहिली तर खाय ना बरं बरं दे मग काले नाटक करत काले नाटक करून राहिला हॅपी रक्षाबंधन सेम टू यू भैया मेरे राखी के बंधन को निभाना हो हो बिल्कुल बिल्कुल मस्त गाना म्हणता म्हणणार नाही का रक्षाबंधन आहे तर गाणं तर मनच लागते बरं बरं म्हण ना मग मन पूर्ण <laughs> मन पूर्ण कुठून म्हणू आता जेवढं येते तेवढं म्हणतो बर राधा अन्न बाईसाठी घेतले ते जोडवे अन्न काय रे काय बाई आता दरवर्षी साडी घेतो साडी घेतो म्हणून म्हटलं यावर्षी काहीतरी वेगळं द्याव बाईले आता साडी बी घ्या तर चांगल्यात चांगली साडी हजार बाराशेची होतेच मी म्हटलं हजार बाराशेची साडी घेतल्यापेक्षा जोडच देऊन देतो म्हटलं जोडे बी तेवढ्याच पैशाचे होते कपडा लत्ता काय घालण्यात पण जोडे तू या मग राधा घेऊन ये हो हो आणून देतो आणि मित्रांनो सांगा मग तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला तर रक्षाबंधनचा नक्की सांगा कमेंट करून आणि तुम्हाला रक्षाबंधनच्या खूप खूप शुभेच्छा आमच्या मराठी कॉमेडी चॅनलच्या सहपरिवाराकडून तुम्हा सर्वांना रक्षाबंधनच्या खूप खूप शुभेच्छा हॅपी रक्षाबंधन चला मग आजचा व्हिडिओ इथं थांबू सांगा मग तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ आणि भेटू मग उद्या नवीन भागात नवीन व्हिडिओत धन्यवाद